हाय मुलांनो, आज आपण एक नवीन छान गोष्ट ऐकूया। आपल्या गोष्टीचं नाव आहे चोर कोल्हा मार खातो। एकदा पाच शेतकरी रानात गेले, म्हणजे शेतात गेले, आणि ते घरून आपलं जेवण शेतात घेऊन गेले की काम केल्यानंतर आपण जेवण शेतात करूया। त्यांनी ते जेवण डोलीत ठेवलं होतं, म्हणजे झाडात त्यांनी ठेवलं होतं। पण तितक्यात एक कोल्हा आला। शेतकरी काम करत होते, कोल्ह्याने बघितलं की हे शेतकरी काम करत आहे। मुलांनो, त्या कोल्ह्याने काय केलं, त्या झाडाच्या डोलीत ठेवलेलं त्या शेतकऱ्यांचं जेवण त्याने खाऊन घेतलं। आणि मग काय झालं मुलांनो, बघा, त्याने तो जेवण जेवला आणि त्याचं पोट खूप फुगलं। पण मग काय झालं, तो त्या झाडाच्या डोलीत अडकला, त्या झाडाच्या डोलीत अडकला, त्याला बाहेर पडता येईना। मग तो ओरडायला लागला, मोठमोठ्याने तो ओरडायला लागला। कोल्हा त्यात फसून गेला आणि तो ओरडायला लागला। मग त्याचा आवाज ऐकून शेतकरी तिथे आले आणि शेतकऱ्यांनी त्या चोर कोल्ह्याला मारले, खूप मारले। बघा त्याची फजिती कशी झाली। त्याला असं वाटलं की आपण यांचं जेवण जेवण करून पळ काढू। पण मुलांनो, तसं झालं नाही। त्याला चांगलीच शिक्षा मिळाली आणि शेतकऱ्यांनी देखील त्याला खूप मारलं। मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकतो की कधीही खोटं काम करायचं नाही, चोरी करायची नाही, कारण कधी ना कधी आपल्याला ती त्याची शिक्षाही मिळत असते। थँक्यू।